कोरोनावरील देशातील पहिल्या लसीच्या मानवी चाचणीला मंजुरी देण्यात आली आहे. जुलै महिन्यापासून देशभर या लसीची मानवी क्लिनिकल चाचणी होणार आहे. देशातील दिवसेंदिवस वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारताचे दिवसेंदिवस पुढे सरकत असल्याने चिंतेचे वातावरण असताना ही एक दिलासादायक बातमी आहे. भारत बायोटेकने कोवॅक्सिन ही कोरोनावरील भारतातील पहिली लस तयार केली असून ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या लसीची मानवावर चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. जुलै महिन्यापासून देशभर या चाचणी सुरुवात होणार आहे.